छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे. मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठवाड्यात बैठका आणि सभांचा धडाका सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी याआधी वारंवार उपोषण केलेलं आहे आणि उपोषणामुळे अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे. पण तरी ते स्वतःच्या जीवाचा विचार न करता आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसत आहेत. मनोज जरांगे यांची येत्या 8 जूनला बीडमध्ये अतिशय भव्य अशी सभा होणार आहे आणि तसेच मनोज जरांगे हे 4 जूनला उपोषणाला बसणार होते. पण मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असल्यामुळे मनोज जरांगे यांनी ही सभा पुढे ढकलली. तसेच त्यांनी उपोषणाची तारीख नव्यानं जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. आपण 4 जून आधीच उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान मनोज जरांगे यांची आज तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे हे काही दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सभा घेतल्या. आता त्यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. डॉक्टर मनोज जरांगे यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी विशेष लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी छत्रपती संभाजीनगर.